राज्यातील सर्व अंशत अनुदानित आणि पात्र शाळांना शंभर टक्के अनुदान द्यावं या इतर प्रलंबित मागण्यांसाठी विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं पुन्हा एल्गार पुकारण्यात आलाय नऊ ऑगस्ट या क्रांतीदिनी राज्यभरात शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर ढोल बजाव आणि घंटानाद आंदोलन करणार असल्याची माहिती कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिली आहे शासनानं अनुदानाचा निर्णय तातडीनं घेतला नाही तर राज्यातील हजारो शिक्षक रस्त्यावर उतरण्याचा इशाराही जगदाळे यांनी दिलाय अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान मिळावं या मागणीसाठी अनुदानित शाळा कृती समितीसह विविध संघटनांनी कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत अनेक आंदोलनं केली काही महिन्यांपूर्वी आझाद मैदानात झालेल्या आंदोलनादरम्यान विना अनुदानित शाळांना अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्याची ग्वाही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती सध्या सर्वच विना अनुदानित शाळा प्रचलित नियमानुसार अनुदानाला पात्र असताना काही शाळांना वीस टक्के तर काही शाळांना चाळीस टक्के अनुदान देऊन शासनानं बोळवण केली आहे राज्यातील बऱ्याच शाळांना अजून एक रुपयाही अनुदानापोटी मिळालेला नाही जवळपास वीस वर्ष विना अनुदानी शाळेत सेवा करूनही काही शिक्षक बिनपगारी निवृत्त झालेत तर काही शिक्षक येत्या एक दोन वर्षात निवृत्त होणार आहेत त्यामुळे शासनाला जाग करण्यासाठी नऊ ऑगस्टला राज्यभर घंटानाद आणि ढोल बजाव आंदोलन करणार असल्याची माहिती विना अनुदानी शाळा कृती समितीचे अध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिली महाराष्ट्र राज्य कायमंदा शाळा कृती समितीच्या माध्यमातून नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण अधिकारी कार्यालय व शिक्षण उपसंचालक कार्यालय या ठिकाणी घंटानाद व ढोल बजाव हे आंदोलन करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनानं विनानदान शाळांच्या तोंडाला पाणी पुसलेले आहेत कोणताही प्रश्न शासनानं सोडवलेला नाही आणि यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या विनादान शाळा आहेत त्यातील बांधव आहेत ते नऊ ऑगस्ट रोजी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ढोलबाजू आंदोलन करतील आणि तरीही शासनानं जर दखल घेतली नाही तर म संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी शिक्षक आमदार व पदवीधर आमदार यांच्या दारामध्ये ठेय्या आंदोलन सुरू करण्यात येईल दरम्यान पदवीधर आणि शिक्षक आमदारांनी निवडून आल्यानंतर शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जगदाळे यांनी केलाय पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसपूर्वी आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यातील सर्व शिक्षक आमदारांच्या दारात बेमुदत धरणं आंदोलन करतील असा इशाराही संघटनेनं दिलाय